काय रे आज एकदम रस्ता कसा काय चुकलास? जास्त उडू नको, मी सुद्धा आधी कट्ट्यावरचाच होतो. हो पण आता भाजी मंडे आणि किराणा मालाच्या दुकानातला झालाय. लग्न करून बघ, मग कळेल ना काय होतं ते. तुझ्याकडे बघतोय की अजून दुसरं कशाला? अरे कट्ट्यावर बसून आयुष्य फुकट घालवायचं नव्हतं मला. अच्छा, म्हणजे लग्न करून वाया घालवायचं होतं. लग्न झाल्यावर माणूस सुधारतो रे, वाया जात नाही. हो ना, रविवारचं क्रिकेट बंद, नाईट आउट बंद, ट्रेकिंग बंद, बघतोय ना किती सुधारलायस ते. अरे त्या गोष्टी करून काय झेंडे काढले तुम्ही? घरचे विचारत नाहीत तुला. आणि तुला घरच्यांना जास्तीच विचारावं लागतं. आधी फक्त आई बाबा नाही म्हणायचे, आता बायको पण नाही म्हणती. तुझ्यापेक्षा तो बरमुडा ट्रायंगल बरा. अरे त्या ट्रायंगल मध्ये एक ओढ असते, घरी का जावं याचं कारण असतं. तुमच्यासारखं पोलिसांनी हाकललं की घरी पळत सुटत नाहीये. हो, त्यासाठी तुला एक फोन कॉल पुरतो फक्त. असो, पोराच्या वाढदिवसाला बोलवायला आलो होतो, पण आता राहू दे. मी असं ऐकलं होतं की तुझी बायको पुरणपोळी चांगली बनवते. तोच बेत आहे. येतो मग. बर चल, मग मी पण येतो नेक्स्ट संडे क्रिकेट खेळायला. बॅटिंग नाही मिळणार, 50 ओव्हर फिल्डिंग करावी लागेल. ए, स्टॅमिना वाढलाय माझा, दाखवतो तुला. चला मग बघूया. चल मग येतो उद्या. हर एक फ्रेंड कमी ना होता है वो.